थोडं खाली घ्या अरे बाबा हातात धरणा धरणा आता सर हो दादाजी सर काय करून आम्हाला झालं का सर आज बैठक आहे बैठक आहे काय आढावा घेणार आहे मी आलोय फक्त मी आलोय फक्त भिडेवाड्याचं काम म्हणजे भिडेवाडा आता ती जागा जी आहे सुप्रीम कोर्टापर्यंत लढू आपण आणि जागा ताब्यात घेतली पण पुढे अजून त्याचं काम सुरू होत नाही मध्ये हे 2-2.5 महिने जे आहे आचारसंहिता आणि निवडणुकीमध्ये गेले त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले ज्या वाड्यात राहत होते ज्या वाड्याची विहीर आहे बाल संगोपन केंद्र वगैरे सगळं आहे त्या वाड्याच्या बाजूला 500 माणसंसुद्धा बसू शकणार नाहीत अशीसुद्धा जागा नाही त्यामुळे ती जागा मोकळी करावी आणि महानगरपालिकेचं आणखीन एक 300 मीटरवर सावित्रीबाई फुले यांचं एक स्मारक आहे ते जोडण्यात यावं यासाठी आम्ही गेली कित्येक वर्षे प्रयत्न करतो परंतु पाऊल काय पुढे पडत नाही आहे. आता मग शेवटी आता काल मला कळलं की अजित दादा इकडे येणार आहेत मीटिंगला तर म्हटलं आमची पण मीटिंग आहे पालकमंत्री आहात तुम्ही आणि मग कुणीतरी मग उपोषणाला बसलं अडचण निर्माण झाली त्याच्यानंतर काहीतरी पावलं उचलायची त्यापेक्षाही सरकारी अधिकारी का काम करत नाही त्यांना करायचं नाही आहे का त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करण्याची आवश्यकता आहे का हे सगळं त्यांना विचारलं पाहिजे त्यासाठी मी खास इथे आलो आहे. भिडेवाड्याचे 2-3 डिझाईन्स महापालिकेनं तयार केल्या आर्किटेक्चरल डिझाईन्स ज्या आहेत आणि राज्य सरकारकडे पाठवून दिल्या त्याच्यापैकी एकही नक्की झालेली नाही आणि त्याच्यावर सुद्धा निर्णय होत नाही बघून आम्ही मी स्वतः करीम साहेब जे चीफ सेक्रेटरी यांना 5-7 वेळा फोन करून सांगितलं त्यांनी 2-3 मीटिंग घेतलेल्या या बाबतीमध्ये काय करावं कसं करावं काय असावं तिथे आता मी म्हटलं एकदा तर काही करा जे काही करायचं ते सुरू तर करा मग पाहू त्याच्यामध्ये काय ॲडिशन डिलिशन काय करायचं ते नंतर करता येतील. शाळेची सुद्धा घोषणा झाली होती तेव्हा भिडेवाड्यामध्ये सावित्रीबाईंचं स्मारक म्हणून शाळा जी आहे ती हो पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे काही अडचणी आहेत शाळा निर्माण करण्यासाठी तिथे पार्किंगची जागा नाही आहे तिथे आजूबाजूला जे त्यांचं म्हणणं आहे की अनेक शाळा आहेत मग मुलं येतील का तिथे आणि मग त्याच्यासाठी किती माळ्याची बिल्डिंग बांधावी लागेल त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मग कौशल्य विकास असं काही सुरू करावं का स्मारक आणि कौशल्य विकास किंवा इतर काही गोष्टी सुरू करता येतील का स्मारक आणि शिक्षण ह्या दोन्ही गोष्टींचा तिथे कसा मेळ बसेल याचा विचार जो आहे अनेक काय म्हणजे 2 वर्ष तरी निदान आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत. आता एकदाच आम्ही सांगतो की काही निर्णय घ्या पण घ्या शाळेचा प्रस्ताव बारगळला आहे पुढे नेक्स्ट शाळेचा प्रस्ताव बारगळला उत्तर दिलं मी तुम्हाला सर तुम्ही नाराज आहे अशी चर्चा कालपासून सुरू होती तुम्हाला राज्यसभा काय तसं काय तुम्हाला वाटलं मी नाराज आहे चर्चा म्हणतो नाही वाटत चर्चा ते तुम्हीच करत असता तुम्ही पण बोलला त्याच्यावरती सर काल की मी नाराज नाही पण इच्छा होती मला खासदार व्हायचं काय इच्छा व्यक्त केला होता मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिक जे लोकसभेला लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून कामाला लागलो आणि त्याच्यानंतर 1 महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना त्याचं मी म्हटलं पाहतो हे बस झालं ह्युमिलिएशन खूप होतं आहे काय मी थांबून घेतो त्या समोरचा काम जो आहे उमेदवार 1 महिन्यापासून कामाला लागलेले आहेत कोणाला द्यायचं त्यांना द्या आणि ते माघार घेतल्यानंतर सुद्धा 12-15 दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी आता ह्या सगळ्यांचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात. आणखी राज्यसभा जी आहे पक्षातून काही नाही आहे ठीक आहे आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला
तुला थांबण्याची बरं माझ्या आयुष्यामध्ये 57 वर्षाचं आयुष्य झालं माझं राजकारण जेवढं शिवसेनेनं झालं तेवढं मला झालं. त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे पण नाही होत आहे. असेल कदाचित दैवाचा भाग असेल कदाचित काही कंपल्शन्स असतील पार्टीच्या. लोकसभा किंवा राज्यसभा दोन्ही दोन्ही वेळी तुमच्यावरच कारण आहे ते त्यांना आता विचारा कोणाला जनाचं मला काय माहिती काय. लोकसभेमध्ये सगळी पदं गेलेली आहेत. सुमित्रा वहिनी असतील दादा असली घराणेशाही असं वाटत नाही कारण की आजपर्यंत भाजपकडनं म्हणजे घराणेशाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधी नाही मिळालं असं वाटतं. पुढे नेक्स्ट सर तुम्ही लोकसभेमध्ये दलित मतदार आणि मुस्लिम मतदार जे आहे ते महायुतीकडे आलं नाही आणि घटनाबद्दल आपण का म्हणजे महायुती का मागे पडली महाराष्ट्रामध्ये त्याचं काहीतरी तर विश्लेषण झालं पाहिजे काहीतरी तो अभ्यास झाला पाहिजे. माझ्या दृष्टीने हा अभ्यास आहे. पण आता मीच काय म्हणतो मुख्यमंत्री पण तेच म्हणायला लागले बाकीचे सगळे जे नेते आहेत ते पण तेच म्हणायला लागले की आपण 405 405 ते म्हटल्यामुळे असं लोकांना म्हटलं की संविधानामध्ये बदल करण्यासाठी असा प्रचार केला गेला आणि तो प्रचार लोकांच्या मनामध्ये बसला. त्याच्यामुळे दलित आणि आदिवासी समाज दूर गेले आणि मुस्लिम समाज तर दूर गेलेच होते. येत्या 15-20 दिवसात महायुती दिसणार नाही आणि अर्थसंकल्प अधिवेशन संपल्यानंतर हे तिन्ही पक्ष वेगळे होतील असं रोहित पवारांचा दावा आहे. असं आहे की त्यांनी काय भविष्य कुठे पाहिलं मला काय कल्पना नाही पण मी पाहिलेल्या भविष्यामध्ये कसं काय दिसत नाही. सर एक हिंदी में सवाल पूछता हूँ. जब से नतीजे आए हैं चुनाव के संघ काफी आरएसएस काफी आलोचना कर रहा है बीजेपी का और इनफैक्ट एनसीपी के बारे में भी उन्होंने कमेंट किया है कि एनसीपी को इसमें लेना कोई जरूरत नहीं थी इससे उनका बीजेपी का कैडर नाराज हो गया है. कैसे देखते हैं आप संघ की जो टिप्पणियां कर रहा है. देखिए अब उनका नाराज होना वो स्वाभाविक है क्योंकि जब जैसे मैं विश्लेषण करता हूँ ये क्यों हुआ वैसे वो भी कर रहे हैं. अब मैं ये कहना चाहूँगा कि भाई